आंबड्याची भाजी, थोडस गुळ आणि बाजरीची भाकर. तर आता नैवेद्य वगैरे झाले, आरती वगैरे झाली, तर आता आम्ही तर आता गौरींचं आगमन होणार. माप वगैरे सगळं काही असं मस्त डेकोरेशन केलंय, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आणि तुम्हीही खूप सारं प्रेम दिलं. तर हा सेकंड पार्ट. तर आता मस्त महालक्ष्मींचं आगमन होणार. तर आता वाजत गाजत लक्ष्मी घरी येणार. आणि खरंच खूप छान वाटलं जेव्हा घरी लक्ष्मी येतात ना, तेव्हा खूप असं घर प्रसन्न होतं. आणि घरी आणण्याची ही मिरवणूक वगैरे एक वेगळीच असं बघण्यासारखा कार्यक्रम असतो. आणि सगळे असे उत्साहाने आनंदाने ह्या कार्यक्रमामध्ये सगळे सहभागी होतात. आणि आम्ही सगळेजण खूप वाट बघतो महालक्ष्मी येण्याची. तर खरंच वहिनी आणि आता मावशीने इकडे कुंकवाचं पाणी टाकताय, वहिनी फुलं वगैरे टाकताय. अर्चना मामी आणि लोणारवाडीच्या मावशीच्या हातामध्ये लक्ष्मी आहे. आणि वाजत गाजत आम्ही इथे भगवती मंदिरापाशी मस्त मिरवणूक नेली. तिथे देवीच्या दर्शनासाठी तिथे दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर पुन्हा घरी आणल्या. तर खूप मस्त आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर भगवती मातेच्या मंदिरामध्ये देवी भेटण्यासाठी आणली, तर इथे ही पूजा केली. तुम्हाला सांगितलं होते मागच्या व्हिडिओमध्ये, तर ह्या देवी भगवती मातेसाठी मम्मीने खूप छान मस्त साडी घेतली. हे बघा, घातल्यानंतर देवीला छान मस्त किती हसमुख चेहरा दिसतोय ना, खूप छान दिसत होती देवी आई. तर खूप छान वाटतं. तर इथेच ना मम्मीच्या गल्लीमध्येच येथे ना भगवती मातेचं मंदिर आहे, इथंच भेटवण्यासाठी आणतो. इथं सगळे काही पासवासने हळदी कुंकू लावतात, त्यानंतर आता मिरवणूक निघणार. आणि खूप छान अशी ना आम्ही वाजत गाजत मिरवणूक आणलेली आहे ना, खरंच खूप छान वाटतं. मस्त वाजत गाजत लक्ष्म्या घरी आल्या आहे. आणि ते तुळशीपासून ठेवून पुन्हा सगळ्या सुवासिनींनी पूजा केली, औक्षण केलं आणि सई बघा मस्त तिथेच बसली आहे गौऱ्यांपाशी. धनसंपदा घेऊनी
मोत्यांच्या पावली, आल्या आल्या लक्ष्मी, आल्या आल्या लक्ष्मी, आल्या लक्ष्मी, हिरे मोत्यांच्या पावली, आल्या आल्या लक्ष्मी, सोन्याच्या पावली, आल्या आल्या लक्ष्मी, धन धान्य घेऊन, आल्या आल्या लक्ष्मी, समृद्धी घेऊन, आल्या आल्या लक्ष्मी, तर घरामध्ये लक्ष्मी आल्या की आपलं पूर्ण घर देवी आईला दाखवायचं, आपले तिजोरी वगैरे किचन सगळं काही घर दाखवायचं, आणि त्यानंतर त्यांना इथे 5-10 मिनटं मस्त विश्रांतीसाठी बसवायचं, आणि त्यानंतर त्यांचा मेकअप सुरू करायचा, पूर्ण त्यांना शृंगार घालायचा। तर आता इथे निवंतपणे सगळेजण बसले, तोपर्यंत आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला, कारण आपल्या घरी कोणी पाहुणे आले की लगेच आपण त्यांना म्हणजे शृंगार करत नाही किंवा जेवण वगैरे देत नाही, तर थोडासा निवंतपणे बसतो आणि त्यानंतरच त्यांना शृंगार वगैरे घातला। तर ह्याही आपल्या घरी लक्ष्मी आल्या आहे, तर त्यांनाही निवंत बसून दिलं, त्यानंतर त्यांचा शृंगार केला। तर साड्या वगैरे तर घातल्या होत्या आणि हे मुखवटे पण असं घालून दिले, तर ॲडजस्टमेंट थोडी करावे लागते। तर कैली नाही बघा, सगळं काही शृंगार अशा यांना प्लेटांमध्ये ठेवलेल्या होत्या, तर दोन्ही साईडला दोन्ही देवांचं वेगवेगळं असं करून ठेवलेलं होतं, म्हणजे असं वेळेवर येणं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सगळे हार येणं व्यवस्थित घालता येतात। आणि इकडे आता कलश भरायचा आहे, तर देवी जेव्हा बसतात ना, तर आपण गणपती बसल्यावर कलश मांडतो, तर इथे पण देवी बसल्यानंतर कलश मांडला जातो। तर पहिले स्वस्तिक काढलं, तर एका साईडला एका देवीची तांदळाची रास असते आणि एका देवीची गव्हाची रास असते। तर इकडे ना घट ठेवायचं होता, तर आता एका साईडला गव्हाची स्वस्तिक काढलं, एका साईडला तांदळाचं स्वस्तिक काढलं। त्यानंतर मम्मीने कलश भरून ठेवला, तर कलशामध्ये हळदी कुंकू फूल नाणं हे सगळं वाहून तर नारळ वगैरे ठेवून दिलं, तर कलशाची स्थापना झाली। आता देवी आई आपल्या घरामध्ये आल्या, खूप छान वाटत होतं, प्रसन्न आणि खरंच सगळेजण खूप उत्साहाने आनंदाने हा कार्यक्रमात सहभागी होतात आणि खूप छान वाटतं। तर ज्या ताईंना जमेल त्यांनी नक्की कार्यक्रमाला या, तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये सांगते, तर मागेही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। हे बघा, आता आपले नागलीचे पाणी कलशामध्ये टाकले आणि वरती नारळ ठेवून द्यायचं, त्यांनाही आम्ही छान मस्त हार वगैरे घातले, खूप छान वाटत होतं। खूप छान असं आपले ना देवीचं शृंगार, देवीचं डेकोरेशन खूप मस्त झालं। तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा।
ज्येष्ठा गौरी आगमनानिमित्त तुम्हा सगळ्यांचे खूप सारे शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. तर सोन्या मोत्यांच्या पावली माझ्या अग्नी आली ग गौराई पंच पक्वांनी झिम्मा फुगडी पूजा आरती करा हो गाई. गौराईंच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी व आरोग्य नांदो ही तर देवी आईकडे प्रार्थना. तर खूप छान असं देवी आईंना सजवलं, सगळं शृंगार केला आणि इकडे काही सगळे काही बसलेले होते साक्षी बहिणींचे मम्मी काके सगळे काही. इकडे आत्या आणि सासूबाई देवी आईसाठी ना कापसाची माळ करताय आणि त्यानंतर सात दोऱ्यांचं असताना तेही घातलं होतं जानवं. तर इकडे अजून काही असलेलं शृंगार म्हणजे आपलं कमर बेल्ट वगैरे लावण्याचं चाललं होतं कारण दोन्ही देवींना एकसारखं आणि आपल्याला जोडवे घालायचे. तर मामींनी बघा साडीचं असं थोडंसं हे केलं आहे आणि त्यामध्ये जोडवं अटकून दिले कारण पायामध्ये जोडवं घालता येत नाही ना त्यामुळे. आणि खरंच खूप छान असा देवीचा शृंगार झाला आणि तुम्हालाही शृंगार करताना व्हिडिओमध्ये दाखवलंय छान वाटलं ना. तर खरंच जे आम्ही हार वगैरे आणले ना तर खूप छान अशी देवी खूप छान सजली गेली आणि देवी आईच्या पायामध्ये साखळीही आणलेल्या होत्या. तर देवीला साखळीही घालता येतात. हे बघा कापसाची माळ झालेली मस्त. तर आता देवी आईला कापसाची माळ जानवं वगैरे सगळं काय घातलं, बाळांनाही छोट्या छोट्या कापसाच्या माळी जानवे केल्या. तर ह्या काकूंना जायचं होतं घरी तर हळदी कुंकू लावून दिलं कारण आपल्या घरी महालक्ष्मी येते तिच्या रूपामध्ये सगळे काही सुहासिनी ज्या घरी येतात ना त्यांना हळदी कुंकू लावूनच पाठवलं जातं. तर हे बघा आता इकडे अर्चना मामी कापसाची माळ वगैरे घालताय. तर खरंच खूप छान वाटतंय. मी प्रत्येक वेळेस बोलते कारण खरंच खूप मस्त वाटते आणि तुम्हालाही छान वाटलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. देवी आईला कमळकट्ट्याची माळ प्रिय असते त्यामुळे कमळकट्ट्याची माळ आहे ना तर छोट्या होत्या त्यामुळे घटाच्या घटालाच घालून दिल्या. मामी त्यांच्या मुलांना तयार करत आहे. हो अंशु जानव तयार करून दिले. छान मस्त दिसते मामी. तर देवी आईला सगळं काही शृंगार वगैरे घातल्यानंतर आता देवी आईचा चेहऱ्याचा मेकअप. तर सगळं रुमालीने पहिले सगळं काही चेहरा वगैरे पुसून घेतला आणि चेहऱ्याला पावडर काजळ वगैरे सगळं काही लावून घेतलं, नेल पेंट. तर मामींनी मस्त कुंकवाची मेहंदी काढली होती हातांवरती. खरंच खूप छान मेहंदी काढल्यानंतर तर देवीचं रूप अधिकच खुललं कारण आपल्यालाही मेहंदी हातावर काढलेली आवडते, देवी आईंनाही खूप आवडते. तर हे बघा तर काजळ मी असं म्हणजे याच्या मागेच लावलं कानाच्या मागे कारण इतक्या सुंदर दिसतात ना. प्रत्येकजण येतं प्रत्येकजण म्हणतं तर देवी खूप छान मस्त दिसतात त्यांनाही नजर लागते ना. तर त्यामुळे मी ना त्यांना काजळ लावलं आणि आता नेलपेंट लावते त्यांच्या बोटांना. तर खरंच सगळं काही शृंगार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतात त्या आणि त्यांचं रूप असं बदलत राहते. आमचे बाळ पण मस्त तयार झाले देवींचे. काय नाव आहे ग अर्चना? म्हणजे अंशु आणि शिव छोटे अंशु शिव. तर मामी तांदूळ ठेवा लागेल इथं गौरी इकडे दाखवलं होतं मला. तर इथे बाळांची स्थापना करायची होती. तर एका साईडला आसनावर येणार स्वस्तिक काढलं, एका साईडला तांदळाने, एका साईडला गव्हाने आणि त्यानंतर बाळांना इथे ठेवून दिलं. तर खूप छान बाळांचे हे ड्रेस वगैरे तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये दाखवले होते ना. तर आता मामी आणि इकडे आत्या ना स्वस्तिक काढत होत्या गव्हाने आणि त्यानंतर मस्त त्यांचं अंशू आणि शिव आहे हे नव म्हणजे आजीचं नवस होतं ना. तर त्यांनीच घेतलेले आजीन त्यांनी आणि ड्रेस वगैरे साचे वगैरे सगळे काही. तर त्यांचा शृंगार झाल्यानंतर बघा बाळ किती मस्त दिसतंय आणि ना म्हणजे जेव्हापासून कार्यक्रम असतो ना तेव्हापासून ते ना
असे ते मान वगैरे फिरवतात, तर मस्त हसतात. आणि आता स्वयंपाकाच्याही तयारीला लागले इकडे सगळे काही, तर मस्त मसाले भात पावडे आणि देवीसाठी मस्तपैकी ना आंबाड्याची भाजी, मेथीची भाजी आणि भाजीच्या भाकरी असा मेनू होता. कायम तुझ्या आणि मावशी होती भाजी कट करते का? या साक्षी वणींच्या मम्मी आहे, भाजी कट करते का? आणि प्रियांका रडवलंय का तुम्हाला मी? तुम्ही तर आता देवी आईचा पूर्ण शृंगार झालेला आहे आणि आता स्वयंपाकालाही लागलेली होते. तर आता स्वयंपाक होईल आणि आता देवी आईची आरती करू. आरती झाल्यावर देवी आईला मस्त भाजी भाकरीचा नैवेद्य देणार, आम्ही सगळे काही जेवण करणार. तर देवी आईची आरती झाली, देवीसाठी मस्तपैकी मावशी भाजीची भाकर करते आणि दरवर्षी लोणवाडीची मावशीच ना देवी आईसाठी नैवेद्य करत असते. तर देवी आईसाठी आज ना पहिल्या दिवशी देवी आली की तिच्यासाठी ना भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो. मस्तपैकी मेथीची भाजी, आंबाड्याची भाजी आणि लोणवाडीची मावशी छान मस्त भाजीच्या भाकरी केलेल्या आहे आणि आता मी नैवेद्य वगैरे भरते. मावशीच करत असते मेथीची भाजी, बाजरीची भाकरी. देवीला ना मावशीला खायचं नाही पण आवडतो, त्याच्यामुळं पुण्य लागते त्याला पण मावशी. तुम्ही पण बहिणी बहिणी एकत्र येऊनच करता ना देवी पण, त्याच्यामुळं बहिणी बहिणीची प्रसाद. आणि काही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत नाही काय मावशी पण बसलेलं आहे ना, तर काही तिकडे आहे काय इकडे दोन्ही तयारी चालू आहे. गौरव मामा आलाय देवींसाठी हार घेऊन. नाशिक करून देवीसाठी
माझ्यासाठी फुलं आणले अजिबात भेटत नव्हते आणि मला खूप तकतक होती का कधी माझ्या हार कसं भेटल काय भेटल त्याच्यामुळे तुझी इच्छा पूर्ण छान आहे रे लवकर एकच नंबर आहे त्याच्या गळ्यात पण हार घालणार लवकर भेटावा भेटेल भेटेल रे दुर्वांचा हार पाय बरं केवढा आहे तुडारी इकडेच आला का घरी गेलास नाही आणि गणपतीचा तर खूप छान व्हिडिओ काढला असेल तर दाखव ना आम्हाला हारांचे नो डायरेक्ट खाली मसाले भाजी जर टाकले का वरती टेरेस सगळे काही आजी असेल ना खाली स्वयंपाकाची तयारी करताय शृंगार झालाय मेकअप वगैरे सगळं ते आवरलं गेलंय आणि नैवेद्य पण दाखवलंय मस्त मेथीची भाजी आंबड्याची भाजी थोडस गुळ आणि बाजरीची भाकर तर आता नैवेद्य वगैरे झालाय आरती वगैरे झाली तर आता आम्ही ही जेवण करू तर कसं वाटलं आजचं आमचं महालक्ष्मीचं सजावट तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सगळे काही इथेच थांबलेले आहे कारण उद्या सकाळी भरपूर तयारी करायची असते ना तर लोणारडीची मावशी मामी अर्चना मामी साक्षी बहिणी मम्मी मी सगळे मुक्कामी थांबले जागरण करणार आहे उद्या जागरण आहे सुद्धा जागरण झालं आता आम्ही सर्व पाठ उठून देवाचा निवेद्य करू तेही व्हिडिओ नक्की बघा मग अर्चना मामी इथेच थांबणार आहे तर भगवती मातेच्या मंदिरामध्ये ही साक्षी बहिणी नैवेद्य देण्यासाठी गेल्या तिथेही नैवेद्य वगैरे दाखवलं आणि त्यानंतर गरमागरम पावळे करत होत्या गरमागरम पावळे करतायली बसवलं होतं तर खाली हॉलमध्ये त्याने सगळे म्हणजे बाबा छान मस्त गरमागरम खाली जेवायला बसले होते आणि काही ऋतूच्या घरी होते तर ऋतूचे पहिले वर्ष आहे ना त्यामुळे काही म्हणजे ऋतूलाही जास्त माहिती नाही तर मामी मावशी ते तिकडे काही होत्या काही इकडे घरी दोन्ही पाहुणे येत जात होत्या कारण तुझंही घर मम्मी कशी मम्मीच्या जवळ आहे ना त्यामुळे आणि आता इकडे मामी त्यांना भूक लागली होती कारण ते सकाळपासून आलेले होते इथे बसलेले होते जेवणासाठी
अर्चना मामी उद्यासाठी अनर्षासाठी तयारी करताय. अनर्षा तळ्याच्या बाकी होत्या तर अनर्षाचं पीठ वगैरे त्या दळून ठेवतायत. तर अनर्षाच्या पीठामध्ये साखर गुळ टाकून त्या मिक्स करून ठेवणार होत्या. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आवडला का व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रात्रीचं एक वाजलं होतं आणि मम्मीचं भाजी कटिंग वगैरे करण्याचं चालू होतं. मम्मी भाज्या वगैरे काही कट करून ठेवते. सकाळी खूप भय असते ना मग, रात्री तयारी करून ठेवतो असं. काकडीची भाजी. मम्मी सगळ्यांना ताईंना सांग मी फक्त व्हिडिओ नाही करत, काम पण करते. प्रिया सकाळ जसं प्रियांका खूप जमली 15 दिवसापासून उभी आहे, तिच्यामुळं मला थोडस आधार आहे. कारण पोरीशिवाय मजा नाहीये हे खरं आहे. पण पोरगी म्हणजे प्रियांका सारखी पोरगी तर मी सांगते कोणालाच नसल. इतकं जे इतकं करते ती आमच्या आई वडिलांचंही इतकं करते, एक तिच्या घरचं पण एवढं करते. ठीक आहे ठीक आहे. एका ताईंची कमेंट होती ना.